नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखांपासून ते युती आणि आघाडीमध्ये नेमके फेरबदल काय, इथपर्यंत अनेक प्रकारच्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. एकूणच राज्यातलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्याच आशयाच्या तीन बातम्या आणि त्यावरती चर्चा आज आपण करणार आहोत. आपली पहिली बातमी आहे ती म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. त्यादृष्टीनं नवे प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत बाळासाहेब थोरात, जे गेल्या 7 टर्मपासून नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमधून सतत विधानसभेवर निवडून येत आहेत. ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांची निवड ही काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदी केलेली आहे. अशोक चव्हाण यांचे ते उत्तराधिकारी बनलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मदतीला 5 नवे कार्याध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत. 5 विभागातले 5 कार्याध्यक्ष नेमून काँग्रेसनं एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच इतर ज्या निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वाच्या समित्या आहेत तिथं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची नेमणूक केलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक प्रकारे जोम निर्माण होईल. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात इतर ज्येष्ठ नेतेसुद्धा काम करतील अशी ही व्यवस्था काँग्रेसनं परवा केलेली आहे. ती आता किती प्रत्यक्षात खरी उतरते हे बघणं खरंच फार औत्सुक्याचं ठरणार आहे. आपली दुसरी बातमी म्हणजे मुख्यमंत्री आमचाच असं भाजप आणि शिवसेनेचे नेते सांगतायत. भाजप तर म्हणतंय की मुख्यमंत्री हा भाजपचाच, पण शिवसेनेबरोबर युती करूनच आम्ही निवडणूक लढवू. तर शिवसेना मात्र अधूनमधून मुख्यमंत्री आमचाच असं म्हणते, पण अजूनही मुख्यमंत्री पदावरती ठासून असं कोणीही अधिकृतपणे सेनेकडून बोलत नाही आहे. उलट माहिती अशी मिळते आहे की कदाचित शिवसेना उपमुख्यमंत्री पदाला घेऊन तडजोड करेल, किंबहुना तशी तडजोड त्यांनी आधीच केलेली आहे, पण निवडणुका होईस तो याविषयी जाहीर वाच्यता करायची नाही असा एक फॉर्म्युला सेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वर्कआउट झालेला आहे. म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे मुख्यमंत्री पदाला घेऊन काहीही बोलत नाही आहे. पण दोघांनीही ठरवलेलं आहे की सेना भाजप युती मिळून 220 टार्गेट हे आपण पार करायचं. म्हणूनच गिरीश महाजन सारखे नेते हे वारंवार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला तुम्ही 50 जागांच्या वर जागा मिळवून दाखवा असं आव्हान देत आहे. आता बघायचं आहे युती विरुद्ध आघाडी हा जो सामना आहे तो चुरशीचा होतो की पुन्हा लोकसभा निवडणुकीसारखाच एकतर्फी होतो ते. आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं एक वेगळाच पवित्रा घेतलेला आहे. एकीकडे काँग्रेसला केवळ 40 जागा देऊ केलेल्या आहेत, तर दुसरीकडं बहुतेक सेना भाजपचे जे खासदार आहेत त्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा सपाटाच वंचित बहुजन आघाडीनं लावलाय. जी माहिती मिळते आहे त्यानुसार आतापर्यंत राज्यातल्या 15 खासदारांच्या विरोधात याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यातले इम्तियाज जलील हे MIM चे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे, आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून अमरावतीच्या ज्या खासदार बनल्या नवनीत कौर राणा, हे दोन खासदार जर का सोडले तर उरलेले 12-13 खासदार ज्यांच्या विरोधात नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये 31 याचिका दाखल झालेल्या आहेत, त्या याचिका बहुतेक करून वंचित बहुजन आघाडीनंच दाखल केलेल्या आहेत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा नेमका गेम प्लान काय आहे तो स्पष्ट होत नाहीये. त्यावरच आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्नही करणार आहोत. ह्या 3 बातम्या होत्या, याच बातम्या आपण सविस्तरपणे बघणार आहोत. पहिली बातमी अर्थात काँग्रेसची आहे. काँग्रेस निवडणुकीला सज्ज झाली आहे, म्हणूनच दिल्लीतला राष्ट्रीय पातळीवरचा जो वाद आहे तो सुटेल तेव्हा सुटेल, पण राज्यामध्ये मात्र जिथं महाराष्ट्र हा हरियाणासह आधीच आता 1.5 महिन्याच्या अंतरात निवडणुकीला सामोरं जातोय, अशावेळी राज्यातली प्रदेश कार्यकारिणी ही काँग्रेसनं बदलवलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या जागी जुने जाणते ज्येष्ठ आमदार, सर्वात ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष बनवलंय. 1985 पासून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात हे सतत विधानसभेवर निवडून येत आहेत. 7 वेळेचे सलग
आमदार आहेत आणि पक्षामध्ये गांधी घराण्याशी निष्ठा असलेले किंबहुना राहुल गांधी यांच्या जास्त जवळचे असलेले ते आता प्रदेशाध्यक्ष बनलेले आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांचा भाचा सक्का भाचा लहान बहिणीचा मुलगा सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळं मामा भाच्यांमध्येच संगमनेरपुरती काँग्रेस राहिली अशी टीकासुद्धा होते आहे की संगमनेरच्या पलीकडं काँग्रेस विचार करते आहे का. ज्येष्ठ काँग्रेसची जबाबदारी ही बाळासाहेब थोरातांकडे आणि त्यांचा भाचा सत्यजित तांबे याच्याकडे युवक काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता महिला काँग्रेसची जबाबदारी आणखीन कोणाकडे जाते याविषयीसुद्धा जोरात चर्चा ही काँग्रेसमध्ये चेष्टेनं सुरू आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा असला तरी दोन्ही या ज्या नियुक्त्या आहेत, सत्यजित तांबे हे तर आधी पक्षांतर्गत निवडणुकीच्या निमित्तानं त्यातून ताऊन सोलाखून युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आहेत, तर बाळासाहेब थोरात यांच्यावरती पक्षाची गरज लक्षात घेऊन पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी म्हणून ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळं एक चांगला बदल काँग्रेसमध्ये झाला आहे असं वातावरण काँग्रेसमध्ये निर्माण झालं आहे. पण बाहेर काय, खरंच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसला जर का आघाडी करून ही निवडणूक लढवायची असेल तर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो नीट सोडवला गेला पाहिजे. जी माहिती मिळते आहे त्यानुसार 288 विधानसभा जागांपैकी 200 जागांच्या बाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झालेलं आहे की ह्या जागा आपण कोणाकोणाला सोडायच्या, कशा वाटून घ्यायच्या. उरलेल्या ज्या 80-88 जागा आहेत त्यामध्ये इतर कोणाला सामावून घ्यायचं आणि किती सामावून घ्यायचं, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीबरोबर जर का ऐनवेळी आघाडी झाली तर त्यांना किती जागा सोडता येतील याविषयीसुद्धा विचार होतो आहे. मनसेला जर का राष्ट्रवादीच्या कोट्यातून काँग्रेस आघाडीमध्ये सामावून घ्यायचं असेल तर मनसेला किती जागा सुटल्या गेल्या पाहिजेत, त्या संपूर्ण राष्ट्रवादीच्याच कोट्यातून जातील की काँग्रेसच्याही कोट्यातून जातील यावरसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा खळ सुरू आहे. एक बाब निश्चित आहे की मनसे यावेळेस वेगळी जरी लढली तरी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर छुपा समजोता करून लढेल अशी बातमी कळते आहे. त्यामुळं आघाडीमध्ये सुद्धा जोरदार हालचाली होत आहेत. आपण नेहमी चर्चा करतो की काँग्रेस आघाडी तिचं खच्चीकरण झालं आहे, नेत्यांचं नामोहरम झालं आहे, नेते खचले आहेत. पण काँग्रेस हा असा सुस्त अजगर आहे, निवडणूक आली की तो पुन्हा कात टाकून निवडणुकीला सामोरा जातो. तसाच हा प्रकार आहे. हे जे नवे फेरबदल काँग्रेसमध्ये झाले आहेत त्यामुळं काँग्रेसमध्ये जोम चढला आहे का तोसुद्धा आज आपण चर्चेत तपासून बघणार आहोत. या निमित्तानं जे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आहेत बाळासाहेब थोरात त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती बघूया. लोकसभेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं आहे थोडीशी काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातून कार्यकर्त्याला नवी उमेद देणं आवश्यक आहे. परंतु काँग्रेस आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या सर्वदूर आहेत, सर्वत्र आहेत. एक विश्वास त्यांच्यामध्ये आम्ही निश्चित निर्माण करू आणि पुढच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्रामध्ये सरकार येईल ते पुन्हा एकदा लोकशाही आघाडीचं सरकार येईल याची खात्री मला वाटते आणि त्याकरता आम्ही पूर्णपणे जे काही कष्ट करण्याची आहे, मेहनत करायची आम्हाला ती करू. काँग्रेसनं बाळासाहेब थोरात यांना नवं प्रदेशाध्यक्ष बनवलेलं आहे पण त्याचवेळी त्यांच्या मदतीला 5 कार्याध्यक्षसुद्धा नेमलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर नितीन राऊत हे माजी जलसंधारण मंत्री आहेत, त्यांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर यशोमती ठाकूर ज्या राहुल ब्रिगेडच्या आमदार झाल्या होत्या 2009 दुसऱ्यांदा आमदार आहेत, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री प्रेमला काकी चव्हाण ह्या यांची नेमणूक झाली होती, त्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. पण आता पहिल्यांदाच महिला कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसवरती काँग्रेसनं दिलेल्या आहेत यशोमती ठाकूर, ज्या दुसऱ्यांदा तिवसा हा जो त्यांचा मतदारसंघ आहे विदर्भातला त्यातून निवडून आल्या होत्या. राहुल ब्रिगेडचे आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर कुणबी समाजाच्या नेत्या म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्षपद ऐवजी कार्याध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांबरोबरच ह्या दुसऱ्या कार्याध्यक्ष आहेत. तिसरे कार्याध्यक्ष जे आहेत ते म्हणजे बसवराज पाटील. बसवराज पाटील हे लातूरमधल्या औसा मतदारसंघातून सलग 2 निवडून आलेले आहेत. लिंगायत समाजाचे नेते आहेत त्यामुळे लिंगायत समाजाला
खुश करण्याचा किंवा ती मतं आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. चौथे जे कार्याध्यक्ष आहेत ते विश्वजित कदम, जे दिवंगत ज्येष्ठ नेते काँग्रेसचे डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव, माजी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आता कडूस पलेगाव या मतदारसंघाचे ते आमदार आहेत, मराठा समाजाचे आहेत, बिझनेस लॉबीमध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे सासरे हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत अविनाश भोसले, त्यांचीही नेमणूक ही काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी ही करण्यात आलेली आहे. पाचवे कार्याध्यक्ष आहेत ते म्हणजे मुझफ्फर हुसेन, काँग्रेसचा ठाणे जिल्ह्यातला खास करून मीरा भाईंदरमधला हा मुस्लिम चेहरा आहे. एकदा त्यांना काँग्रेसने विधान परिषदेवर आमदारसुद्धा केलं होतं, 6 वर्ष ते आमदार होते विधान परिषदेवर, त्यानंतर आता ते कार्याध्यक्ष बनलेले आहेत. असे 5 कार्याध्यक्ष काँग्रेसने बाळासाहेब थोरात जे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मदतीसाठी दिलेले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनं इतर ज्या समित्या आहेत त्याकडं सुद्धा लक्ष दिलेलं आहे. म्हणजे जाहीरनामा समितीवरती पृथ्वीराज चव्हाण आहेत, प्रचार समितीवरती नाना पटोले आहेत, त्याचबरोबर निवडणूक प्लॅनिंग अशा ज्या समित्या आहेत समन्वय समिती त्यावरती सुशीलकुमार शिंदे आहेत. आणि त्याचवेळी बाळासाहेब थोरात जे विधिमंडळ पक्षाचे नेते होते ते आता नवे प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून ॲडव्होकेट के सी पाडवी हे नवे विधिमंडळ पक्षनेते बनलेले आहेत. म्हणजे विधिमंडळ पक्षनेते म्हणजे विधानसभेचे 41 आमदार जेव्हा 2014 निवडून आले होते, आता त्यातले राधाकृष्ण विखे पाटील गेले, एखाद दुसरे हे बंडखोर झालेले आहेत, त्यामुळे 40 आमदार विधानसभेचे काँग्रेसचे अजूनही आहेत. त्याचबरोबर 13 ते 14 आमदार हे विधान परिषदेचे आहेत, म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद मिळून जो विधिमंडळ पक्ष होतो आमदारांचा त्याचे नेते हे ॲडव्होकेट के सी पाडवी जे नंदुरबार जिल्ह्यातले आहेत. आधी 11 मतदारसंघ, त्यानंतर डिलिमिटेशननंतर त्याचंच नाव अक्कलकुवा मतदारसंघ झाला, तिथून ते निवडून येतात. तर अशा पद्धतीनं काँग्रेसनं हे फेरबदल केलेले आहेत. आता या फेरबदलातून काँग्रेस निवडणुकीला कसं सामोरं जातं हे बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. वळूया दुसऱ्या बातमीकडं. दुसरी बातमी खूप महत्त्वाची आहे, ती यासाठी की मुख्यमंत्री आमचाच, मुख्यमंत्री आमचाच असं सातत्यानं सेना भाजपचे नेते बोलत आलेले आहेत. आता मात्र अधूनमधून एखाद दुसरा सेना भाजपचा नेता मुख्यमंत्री भाजपचाच किंवा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असं बोलतात. त्यातच उपमुख्यमंत्रीपदी कोण ही चर्चा पुढं येते. आणि मग अशी चर्चा होते की खरंच काही फॉर्म्युला वर्कआउट झाला आहे का भाजप शिवसेनेमध्ये, आणि तो फॉर्म्युला काय. तर जय महाराष्ट्र न्यूजला आधीपासून जी माहिती होती ती हीच आहे की फॉर्म्युला वर्कआउट झाला आहे. तो काय आहे, तर मुख्यमंत्री भाजपचा जर का असेल, त्यांना जास्त जागा मिळाल्या असतील आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल, तर अशावेळी उपमुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देण्यात यावं. आणि त्यादृष्टीनं आदित्य ठाकरे यांची मोर्चेबांधणी शिवसेनेनं केलेली आहे. प्रशांत किशोर हे व्यूहरचनाकार यांच्या मदतीनं नेपथ्य रचना आदित्य ठाकरेंसाठी शिवसेना करते आहे. त्यांचं इमेज बिल्डिंग, ते निवडणुकीत कसे सक्रिय होतील, मातोश्रीमधून ते लोकांचे नेते कसे भासवले जातील, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या गाठीशी अनुभव कसा येईल, नाहीतर उद्या असं व्हायला नको की निवडणूकच लढवली नाही आणि आदित्य ठाकरे हे मंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनले, तसा कुठलाही ठपका आदित्य ठाकरेंवर पडू नये याची काळजी शिवसेनेकडून घेतली जाते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आदित्य ठाकरे यांची इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न हा सेनेकडनं होतोय. आणि त्याच दृष्टीनं मग आदित्य ठाकरे येत्या 18 जुलैपासून जनआशीर्वाद यात्रा काढतायत जळगावमधून, म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातून ही जनआशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरे यांची निघते उपवासानं किंवा चर्चेतून अशीही एक शक्यता पुढे आलेली आहे की कदाचित निवडणुकीनंतर गिरीश महाजन यांचं प्रस्थ भाजपमध्ये वाढू शकतं, म्हणून गिरीश महाजन यांच्यावर रोख ठेवून आदित्य ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रातून आपली जनआशीर्वाद यात्रा सुरू करतायत. आणि तिथून मग कोण नेता मोठा हे भासवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होणार आहे. कारण आपण बघतो आहोत की बघावं तेव्हा गिरीश महाजन हे चर्चेत असतात, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं ते बातमी सोडतात आणि मग ती बातमी आली की पुन्हा मग त्यांच्या मागे आमदार त्यांच्या पक्षातले तर धावतातच,
पण मग विरोधी पक्षाचेही नेते जे भाजपच्या संपर्कात आहेत त्यामध्ये आमदारांचा भरणा मोठा आहे, ते सुद्धा गिरीश महाजनांना गाठतात. यातच या चर्चेत म्हणजे एक तर मुख्यमंत्री आमचाच ही चर्चा आणि दुसरी सेना भाजपमध्ये रथयात्रेला घेऊन जी कुरघोडी चाललेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रथयात्रेवरती निघतायत. ते सुद्धा वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातून आपली रथयात्रा काढतायत. त्यामुळं सेना भाजपच्या वेगवेगळ्या रथयात्रा निघतायत. पहिली रथयात्रा 18 जुलैपासून, आदित्य ठाकरेंची दुसरी रथयात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑगस्ट महिन्यात. आणि दोघांचाही अजेंडा एकच आहे की युती 220 हे जे टार्गेट ठेवलेलं आहे युतीचं ते पूर्ण करायचं. पण त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदाला वाद घेऊन आहे. मुख्यमंत्री कुणाचा? तर जी माहिती आम्हाला मिळते आहे त्यानुसार मुख्यमंत्री जर का झाला तर तो भाजपचाच होईल. म्हणजेच भाजपची सत्ता आली तर शिवसेना सोबत असेल म्हणून उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल. पण शिवसेनेच्या मनात काही वेगळं आहे ते अद्याप स्पष्ट होत नाही. अधूनमधून अशीही चर्चा येते की खरंच ही युती होईल का. पण जसा दावा केला जातो आहे की सेना भाजपची युती झालेली आहे, युती कायम राहील, युतीतूनच 220 टार्गेट हे पूर्ण केलं जाईल. या निमित्तानं मग निवडणुकीची तारीख राहते. ती निवडणुकीची तारीख नाशिकमध्ये काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलेली आहे. त्यावरही आक्षेप घेण्यात आला की गिरीश महाजन अशी कशी तारीख जाहीर करू शकतात. पण ते गिरीश महाजन आहेत, त्यांच्याकडनंच आजकाल बातम्या येतात, म्हणून पत्रकारसुद्धा त्यांना फॉलो करतात आणि ते बातमी देतातही. बघा ते काय म्हणाले. सप्टेंबरमध्ये 10-15 सप्टेंबरच्या दरम्यान अंदाज आहे. मागच्या वर्षीचा आपण जर चित्र बघितलं तर याप्रमाणे या 10-15 दिवसामध्ये सप्टेंबरच्या 10-15 तारखेला अत्यवस्थेचा लागू शकते. म्हणजे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जुलैच्या आधी दिवस दिले जाते. 2 महिन्याचा अत्यवस्थेचा लागेल आणि पुन्हा आम्हाला निवडणुका सामोरं जायचं आहे. लोकसभा झालेली आहे, विधानसभेच्या निवडणुकांचा समोर आहे. गिरीश महाजनांनी अंदाज किंवा शक्यता वर्तवली की ती अगदी खरी ठरते याचा प्रत्यय आता सर्वांना आलेला आहे. त्यामुळे ते म्हणालेत की 10-15 ऑगस्टपर्यंत या दरम्यान निवडणुका होतील. म्हणजे मग आचारसंहिता कधी लागेल जर का असं जर का कोणी विचारलं तर साधारणतः 45 दिवस आधी आचारसंहिता लागते. म्हणजे मग कधी ही आचारसंहिता लागेल ती ही ऑगस्ट महिन्यात लागेल. ती कधी लागेल? मे बी दुसरा आठवडा ऑगस्टचा राज्यात आचारसंहिता लागू होईल. आणि मग हा आता जो पुढचा महिना आहे तिथे मंत्रालयात खूप लगबग सुरू होईल. कारण लोकांना कामं उरकून घ्यायची आहेत, आपापली बिलं काढून घ्यायची आहेत, निधीची पळवापळव करायची आहे. हीसुद्धा कामं, हीसुद्धा लगबग मंत्रालयात आता सुरू होणार आहे. यातच भाजपच्या महाराष्ट्राच्या ज्या प्रभारी आहेत सरोज पांडे यांनीही मुख्यमंत्री भाजपचाच म्हणत पुन्हा शिवसेनेला डिवसलाय. बघा. बहुत स्पष्टता से मैं फिर से कहती हूं कि भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश में है, आगे भी रहेंगे और हम यहां पर चुनाव फिर से लड़ने जा रहे हैं. हम गठबंधन में ही लड़ेंगे चुनाव, ये भी तय है, इसलिए उसे अन्यथा नहीं लेना चाहिए. लेकिन मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी का बनेगा ये तय है. ये गठबंधन के साथ नहीं तो हम मुख्यमंत्री बना रहे हैं. अभी हमारे मुख्यमंत्री गठबंधन के साथ नहीं है, इसलिए उसे अन्यथा नहीं लेना चाहिए. पिछली बार की क्या परिस्थितियाँ थी मैं उन परिस्थितियों में नहीं जाती हूँ. लेकिन अभी हम गठबंधन में सरकार चला रहे हैं और हम आगे भी गठबंधन में जाना चाहेंगे. बाकी परिस्थितियों का क्या निर्माण होगा मैं नहीं कह सकती. अरे मुख्यमंत्री ने बहुत अच्छा काम किया है, जनता के हित का काम किया है और हम जनता के हित के काम के लिए फिर से हमारा मुख्यमंत्री बने हम इस बात की पूरी कोशिश करेंगे. आप कोई विषय पर अर्थ मत लगाइए. मैं बहुत स्पष्टता से कह रही हूँ कि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी का बनेगा. हम गठबंधन में चुनाव लड़ेंगे लेकिन मुख्यमंत्री की अगर बात होगी तो भारतीय जनता पार्टी का ही होगा. मुख्यमंत्री अशी जेव्हा चर्चा येईल तर मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असं सरोज पांडे ह्या ठासून सांगत आहेत. दिल्लीतून त्या निर्देश घेऊन आलेले आहेत. जी माहिती आपल्याला मिळते आहे पक्षाध्यक्ष अमित शहा हे मुख्यमंत्रीपदावरती तडजोड करायला तयार नाही आहेत आणि म्हणूनच मग त्याच आधारे सेना भाजपमध्ये जागा वाटप होईल.
साहजिकच सेनेच्या वाट्याला कमी जागा देण्याचा प्रयत्न हा भाजपचा राहील आणि म्हणूनच मग सेनेचे नेतेसुद्धा फार काही बोलत नाही आहेत. सरोज पांडे बोलल्यात, गिरीश महाजन बोललेत. अशावेळी युवासेनेची जी आज पत्रकार परिषद होती तिथे खरं तर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित राहणार होते, पण त्यांना माहिती आहे की पत्रकार त्यांना छळतील आणि तेसुद्धा मुख्यमंत्री कुणाचा, शिवसेनेचा का नाही असे प्रश्न पत्रकार विचारतील. मग त्या पत्रांना किंवा त्या प्रश्नांना सामोरं जाऊच नये हा विचार कदाचित आदित्य ठाकरे यांनी केला आणि मग त्यांच्याऐवजी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. सरचिटणीस युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरे हे जे 18 जुलैपासून जन आशीर्वाद रथयात्रा काढतायत तो कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. तिथंसुद्धा त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या प्रश्नांना बगल दिली. आणि हो, आदित्य ठाकरे कदाचित विधानसभा निवडणूकसुद्धा लढवू शकतात. 2 ते 3 मतदारसंघांवरती सध्या शिवसेनेनं त्या दृष्टीनं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यातला एक मतदारसंघ त्याची चर्चा आहे ती म्हणजे वरळीचा मतदारसंघ. पण तिथे आता विद्यमान आमदार हे जरी सेनेचे असले सुनील शिंदे, तरी तो गड आहे राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर. त्यामुळं पुन्हा एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे की आदित्य ठाकरे यांना जर का वरळी मतदारसंघातून निवडून यायचं असेल तर मग आधी तिथे बरीच मेहनत करावी लागेल. आणि मग पुन्हा चर्चा आली की खरंच आदित्य ठाकरे निवडणूक लढवतील का, नाहीतर मग सोपा मार्ग आहेच मंत्री झाल्यावरती विधान परिषदेवरती निवडून जाणे. तसं काही होऊ शकतं का? मग अशा ज्या प्रश्नांची सरबत्ती आहे पत्रकार करू शकतात, म्हणून आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषदेला आले नाही. त्यांच्याऐवजी वरुण सरदेसाई काय म्हणाले बघा. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून जन आशीर्वाद यात्रा अशी आदित्यसाहेब करणार आहेत. या जन आशीर्वाद यात्रेचं प्रमुख स्लोगन असणार आहे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेना भाजप महायुतीला मत दिली त्या सगळ्या मतदार राजांचे आभार मानायचे, आणि ज्यांनी कोणी मतं दिली नाहीत त्या सगळ्या मतदारांचे सगळ्या नागरिकांची मनं जिंकायची आहेत. म्हणून आदित्य साहेब संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जन आशीर्वाद दौऱ्याच्या मार्फत पिंजून काढणार आहेत. ही जन आशीर्वाद यात्रा येत्या 18 तारखेला याचा शुभारंभ होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेचा सर्वात पहिला टप्पा हा 18 तारीख ते 22 तारीख रोजी होणार आहे. 18 तारखेला तिसऱ्या बातमीकडे. तिसरी बातमी ही वंचित बहुजन आघाडीची आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते समन्वयक साहित्यिक माजी आमदार लक्ष्मण माने यांनी बंड केलं. त्यांनी पक्षावरच आरोप केले. स्वतः पक्षाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे भाजपच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट केला. आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी काय करते याकडेही सर्वांचं लक्ष गेलं. वंचित बहुजन आघाडीनं आधीच काँग्रेसला केवळ 40 जागा आम्ही देऊ शकतो तर आघाडी होईल, नाहीतर नाही असा पवित्रा घेतला. आजही तो प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. पण अनेक ठिकाणी बहुतेक 15 खासदार असे आहेत, त्यातले 12 ते 13 हे युतीचे खासदार आहेत की ज्यांच्या विरोधात औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्टाच्या याचिका दाखल झालेल्या आहेत, वेगवेगळ्या कारणावरून झाल्या आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण ज्या कारणामुळं वंचित बहुजन आघाडीनं याचिका दाखल केलेल्या आहेत, 31 याचिका दाखल केलेल्या आहेत, त्या याचिका एकाच कारणासाठी आहेत. त्या म्हणजे की EVM मधली मतमोजणी आणि VVPATची मतमोजणी यामध्ये मोठा फरक पडतो आहे. हा जो फरक पडलेला आहे त्यामुळं EVM मध्ये घोळ झालेला आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून केला जातोय. आजही तो दावा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे, त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. ते म्हणत आहेत की अशा ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीला घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून किंवा त्यांनी स्पॉन्सर केलेल्या याचिका या मुंबई आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांची संख्या 31 आहे.
त्यामुळे अजूनही काही खासदारांच्या विरोधात याचिका दाखल होऊ शकतात असंही कळत आहे. प्रकाश आंबेडकर एकूणच वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसबरोबरची आघाडी, आणि मध्यंतरी बातमी आली होती की MIM वंचित बहुजन आघाडीकडं 100 जागांची मागणी केलेली आहे, तर त्याही अनुषंगानं आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोललेले आहेत. त्यांची पत्रकार परिषद मुंबईत झालेली आहे, बघा काय म्हणाले. मुंबई हायकोर्टाचं नागपूरचं जे बेंच आहे त्याच्यासमोर एकंदरीत 31 इलेक्शन पिटिशन्स आम्ही या सर्व दाखल केलेली आहेत. या सगळ्या पिटिशनचा मुद्दा कॉमन आहे. लोकसभेच्या इलेक्शनसाठी मुद्दा कॉमन आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एक पहिला मुद्दा कॉमन हा आहे की आम्ही कोर्टाला असं म्हणतो आहे की आता तुमची इज्जत दावावरती लागली आहे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो आहे. त्याला जजमेंटमार्फत आपण असणारा देशाला कबूल केलं की ही मशीन टॅम्पर होऊ शकत नाही, ऑल्टरेशन होऊ शकत नाही, मॅन्युप्युलेशन होऊ शकत नाही, हॅकिंग होऊ शकत नाही असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला आपण पहिल्यांदा विचारा की जेवढं मतदान झालं तेव्हा मतमोजणीमध्ये काही लोकसभा मतदारसंघामध्ये जास्ती कसे निघाले आणि काही मतदारसंघामध्ये कमी कसे निघाले याचं उत्तर आपण असणारा रिटर्निंग ऑफिसरला विचारा अशी याचिकेमधली आमची असणारी प्रेयर आहे. मागणी अशी नाहीच आहे. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हणालो की सीटचं आमचं जे बैठक झाली त्या बैठकीमधलं असणारं सीटच्या संदर्भातलं नाही. विनेबिलिटी हा त्याच्यातला भाग आहे आणि विनेबिलिटी हा क्रायटेरिया राहणार अलॉटमेंटसाठी. आम्ही सांगितलं ना 40 जागा आम्ही ऑफर केलेले, त्यांनी होय म्हणा आता आम्ही बसतो. आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की ते बिनबुडाचे झाले, म्हणजे बिन डोक्याचे झालेत अशी अवस्था आहे. त्यांचं फक्त शरीर आहे पण शरीरावरचं डोकंच नाही अशी अवस्था वरती आणि खाली आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे काही चुकीचं बोललेलं नाहीत. खरंच काँग्रेसची अशी अवस्था झालेली आहे का? राहुल गांधी हे रुसलेले आहेत, त्यामुळं पक्षात रोज नवा वाद होतो आहे. आजची बातमी तर अशी आहे की नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमधल्या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबरोबर वाद सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा राहुल गांधींनी महिन्याभरापूर्वी त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही लक्ष घालू दिल्लीतून, पण घातलं नाही. अखेर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय, थेट जातोय. विशाल मुत्तमवार आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, नागपूरचे नेते. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गणेश आके आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूक अहमद आहेत. आपल्यासोबत सरकारनामाचे पत्रकार उमेश घोंगडे सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच विशाल मुत्तमवार यांच्याकडे जातो. विशाल मुत्तमवार, काँग्रेस में क्या चल रहा है असं मी तुम्हाला विचारणार नाही, कारण काँग्रेस में क्या चल रहा है तर कालच निर्णय झालाय की प्रदेश कार्यकारिणी बदलली है. प्रदेश कार्यकारिणी बदलली, जे बदल झालेले आहेत त्यातून महाराष्ट्र काँग्रेस सावरेल असं वाटतं का? कारण तुम्हालाच, म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसलाच, प्रदेश काँग्रेसलाच विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे, आणि त्यामध्ये मग राहुल गांधींची मदत लागली आणि त्यांनी ती देऊ केली तर ती तुम्हाला मिळणार आहे. पण आधी राज्यातल्याच नेत्यांना आपली स्वतःची तयारी करून निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. नवी जी पक्ष कार्यकारिणी आता आलेली आहे प्रदेशाची, ती तुम्हाला असं वाटतं का की खरंच वेगळा रोडमॅप घेऊन काँग्रेसला पुढे नेईल? नाही, कसं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाच्या जीवनामध्ये उतार चढाव येतात. आता लोकसभेची निवडणूक झाली, काँग्रेसचा पराभव झाला, तो पराभव आम्ही स्वीकारला आणि राजकीय पक्ष म्हणून आम्ही आत्मचिंतन केलं
की जर समोरची लढाई आपल्याला लढायची असेल तर मग काही बदल आपल्याला घडवावे लागतील. अशोक चव्हाण साहेबांनी मागच्या 5 वर्षांमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी मिळवली, अनेक आंदोलनं त्यांनी केली, पण आम्हाला जसं अपेक्षित यश होतं तसं ते मिळालं नाही आणि म्हणून त्यांनी स्वतः राजीनाम्याची पेशकश त्यांनी केली आणि पक्षाला असं वाटलं की आपल्याला एक नवीन चेहरा एक नवीन माणसाच्या नेतृत्वाखाली समोरची निवडणूक आपण लढली पाहिजे आणि म्हणूनच आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते 7व्या आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात साहेबांना आता पक्ष अध्यक्ष बनवलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक नवीन प्रयोग जो इतर राज्यांमध्ये सुद्धा राहुलजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही केला आहे की कार्याध्यक्ष बनवून त्यांना लिमिटेड मतदारसंघाची जबाबदारी देऊन मायक्रो मॅनेजमेंट करायचं आणि त्या त्या मतदारसंघामध्ये आपण लढाई लढायची असा एक प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण आता इथे करत आहोत की जसं आज आपण बघितलं की 5 आपण कार्य अध्यक्ष सुद्धा आज इथे आपण दिलेले आहेत आणि त्यांच्या या सर्व नवीन टीम एक तयार करून अनेक वेगवेगळ्या कमिटीजच्या माध्यमातून त्यांना जबाबदारी देऊन ही समोरची जी लढाई आपल्याला लढायची आहे तर ती आपण लढण्याचा प्रयत्न एक पक्ष म्हणून आम्ही करणार आहोत. आता ज्यांना टीका करायची आहे ते आपल्या पद्धतीने टीका करतील, पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या पद्धतीनं देशामध्ये जे वातावरण होतं किंवा आता आज राज्यामध्ये जे वातावरण आहे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष सक्षम आहे. आम्ही नवीन टीम घेऊन ही जी समोर आम्हाला लढायची आहे ती आम्ही सक्षमपणे लढायला तयार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण बघाल की काँग्रेस पक्षाला परत एकदा यश मिळणार आहे. त्याकरिता आम्ही सज्ज आहो, आमची टीम सज्ज आहे, आमची स्ट्रॅटेजी आम्ही बनवून लोकांसमोर येणार आहोत, आमचा अजेंडा आम्ही लोकांसमोर घेऊन येणार आहोत आणि या सरकारनं म्हणजे भाजप शिवसेनेच्या सरकारनं लोकांची कशी दिशाभूल केली आहे, कुठल्या पद्धतीनं आज शेतकरी बेरोजगारी हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि आम्हाला निश्चित अशी खात्री आहे की बाळासाहेब थोराट यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई जिंकणार आहोत. विशाल मुत्तेमवार विषय निघतोय म्हणून विचारतो, अनेक वेळा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर मधल्या काळात मी सुद्धा चर्चा केली आणि काही मुद्दे पुढे आलेले आहेत ते म्हणजे एक तर पक्षाची संघटना, त्यामध्ये घराणेशाही असेल किंवा प्रस्थापित असतील त्यांच्याच नातलगांना किंवा त्यांच्याच माध्यमातून जागा वाटप होतं किंवा त्यांनाच चांगली पदं दिली जातात, त्यामुळं पक्षामध्ये जे उतरंड आहे तिथं तेच नावं किंवा तेच चेहरे दिसतात, त्यामुळं पक्षनिष्ठा घेऊन फक्त एका ठराविक लोकांनाच पक्षनिष्ठा आहे इतरांना नाही आहे हा सुद्धा एक क्लॅश तयार झालेला आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत वेगवेगळ्या उतरंडीवरती मोठे बदल करावे लागतात, नवे चेहरे आणावे लागतील, जुन्यांना काही काळासाठी बाजूला सारावं लागेल तरच काँग्रेसला यश मिळू शकतं. अन्यथा पुन्हा ते जसं गिरीश महाजन म्हणतात आणि मी पुन्हा सांगतो गिरीश महाजन जी शक्यता वर्तवतात त्यात 19-20 होत असेल पण ती नंतर खरी ठरते, ते आता 80 ऐवजी 50 आमदार म्हणतायत. काँग्रेस राष्ट्रवादीचे मिळून 50 आमदार येतील तशी नेपथ्य रचना भाजप करणार आहे असंही ते सांगतायत. अशा वेळी काँग्रेसला मोठे फेरबदल केवळ वरिष्ठ पातळीवरच नाही तर अगदी तळाशी सुद्धा करावे लागतील, कार्यकर्ते सुद्धा नव्यानं घडवावे लागतील, नव्यानं लोकांना अप्रोच व्हावं लागेल. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर तुमच्या कार्यकर्त्यांना आधी गाठावं लागेल, त्या कार्यकर्त्यानं पुन्हा मतदाराच्या घरापर्यंत कसं त्यानं जावं हे त्याला सांगावं लागेल आणि त्यानंतर त्याच्याकडनं मतदारांचा फीडबॅक सुद्धा तुम्हाला निवडणुकीपूर्वी घ्यावा लागेल. ही जी यंत्रणा आहे ज्याला भाजप म्हणतंय पन्ना प्रमुख बूथ प्रमुख आणि हे काय भाजपनी नवीन नवीन काही फंडे आणलेले आहेत एक बूथ 25 वोटर वगैरे काय तसं तुम्हालाही करावं लागेल, नाही तर आमचा 135 वर्ष जुना पक्ष आहे तो जुना आणखीन जुना होत राहील असं काही नेते बोलतायत. हा नाही संघटनेमध्ये काही फेरबदल आपल्याला करणं आवश्यक आहे या गोष्टीला मी सुद्धा मानतो आणि म्हणूनच आज आपण बघितलं एक नवीन टीम आज आमच्या राज्यामध्ये आलेली आहे. त्या गळ्यात सुद्धा काही आमच्या काँग्रेस पक्षाच्या पद्धतीमध्ये किंवा काम करण्याची जी आमची एक स्टाईल आहे त्याच्यामध्ये आम्हाला बदल करण्याची गरज आहे, त्यामध्ये काही नवीन लोकांना संधी देण्याची गरज आहे
आणि मला असं वाटतं की प्रत्येक राजकीय पक्ष हे करत असतं आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा हे बदल आधी केले आणि पुढे पण करत राहतील. पण आपण काँग्रेस पक्षावर जेव्हा घराणेशाहीची आपण छाप मारता तर मला आश्चर्य होतं की आपला जो दुसरा सेगमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही आदित्य ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री बनणार आणि शिवसेना त्या पद्धतीनं तयारी करत आहे तर त्याला घराणेशाहीच्या कॅटेगरीमध्ये आपण घेत नाही आणि काँग्रेस पक्षाच्या घराणेशाहीबद्दलच आपण फक्त नेहमी चर्चा करत राहता ही सुद्धा आश्चर्याची बाब आहे. कारण की इतर पक्षांनी केलेली ती घराणेशाही नाही पण काँग्रेस पक्षाने जर आपल्या अशा लोकांना काही संधी दिली तर त्याची नेहमी चर्चा करत असता तुम्ही. पण ठीक आहे ते असो, पण काँग्रेस पक्षाने काय करायला हवं आणि आम्ही या गोष्टीची दखल घेतलेली आहे, आमच्या काँग्रेस श्रेष्ठीनी सुद्धा याची दखल घेतली आहे, म्हणूनच हे बदल झालेले आहेत. आम्ही म्हणून हा जो कार्य अध्यक्षांचा जो एक पॅटर्न आणलाय तो याकरिताच आणलाय की आपल्याला मायक्रो मॅनेजमेंट करावं लागेल, बूथ स्तरावर आपल्याला तयारी करावी लागेल आणि कुठे आपण कमी पडतोय, कुठे आपला मताधिक्य आपण वाढू शकतो, व्होटिंग पर्सेंटेज काँग्रेसच्या विचारधारांच्या लोकांचा कसा वाढू शकतो याकरिता सुद्धा आम्ही प्लॅनिंग केली आहे. सर्वेज होतात आहेत आणि जे काही आजकाल निवडणुकीचे तंत्र आहे ते वापर करून त्यांचा वापर करून एक स्ट्रॅटेजी तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणूनच एक 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 गोष्ट तर निश्चित आहे की काँग्रेस पक्षाला आम्ही इतर बाबतीमध्ये तयारी करू शकतो पण ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये पैशाचा वापर भारतीय जनता पार्टीनं केला त्याचा उत्तर आमच्या काँग्रेस पक्षाकडे नाही आहे. आणि त्याच्याकडे मीडियाचे लोक म्हणा किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे ज्या संस्था आहेत यांनी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे, नाहीतर लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही की ज्या पद्धतीनं पैसा आज भारतीय जनता पार्टीचे लोक निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर निवडणुकीच्या आधी आपले आमदार निवडून आणायला आणि निवडणूक झाली की इतर पक्षांच्या आमदारांना विकत घ्यायला ज्या पद्धतीनं पैशाचा उपयोग होतोय तर आता लोकशाही कुठल्या दिशेने जात आहे याकरिता सुद्धा मला असं वाटतं ठीक आहे सर्वांनी जातोय गणेश हाकेंकडे, कारण की निवड आधी गणेश हाकेंकडे जातोय याच मुद्द्यावर जातोय निवडणुका लढा. गणेश हाके, खर तर तुम्हाला प्रश्न विचारावा की नाही की एक जोक माझ्यापर्यंत आलाय व्हॉट्सअप वरून तो सांगावा असं मला वाटतंय. म्हणजे उपवासात्मक आहे पण बघा किती छान लिहिलंय. जनतेला अपेक्षा होती भाजप सत्तेत आल्यावरती अर्धी काँग्रेस तुरुंगात जाईल पण झालं उलटच, अर्धी काँग्रेस भाजपात गेली. हे असं होत आहे, तुम्ही त्यांचे घराण्याचे वारसदार घेताय, तुमच्यातली घराण्याशाही तुम्हाला दिसत नाहीये. तुमच्या 122 पैकी किमान 39 ते 40 हे काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे सोयरे आमदार आहेत, विद्यमान आहेत. आणखीनही तुम्ही घेऊ पाहताय, मोठी रांग लागली आहे गिरीश महाजनांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर असं स्वतः गिरीश महाजन सांगतायत. म्हणजे जर का अर्ध्याहून अधिक काँग्रेस तुम्हाला सामावून घ्यायची असेल तर मग भाजपमधल्या तुमच्यासारख्या निष्ठावंतांनी जायचं कुठं? आता तुमचंच उदाहरण घ्या, तुम्ही अहमदपूरवरून तयारी करताय असं मला कळलंय. अहमदपूरचा अपक्ष आमदार हा पुन्हा गिरीश महाजनांकडे जाईल अशी चर्चा आहे, बोला. अशी जाऊ देत, व्यक्तिगत प्रश्नाचं उत्तर काही माहिती देत नाही. पण दोन गोष्टी आहेत की मी बराच वेळ झालं विशाल मुत्तेमवारांची बद्दल काय विलास मुत्तेमवार ज्या पद्धतीनं बोलत होते की ज्या पद्धतीनं जनता पार्टी विलास मुत्तेमवार ज्या पद्धतीनं बोलतात की त्यावरून विशाल मुत्तेमवार खूप माइल्ड आहेत, ते खूप आक्रमक आहेत. म्हणजे ते आणि ते बोलतात तर ते समोरच्याला सहनच होईल असं नाहीये. विशाल मुत्तेमवार त्यांचे चिरंजीव ते खूप सौम्य आहेत तसे. पण त्यांनी वडिलांचा आक्रमकपणा घ्यावा पद्धतीनं असं मला त्यांचं सांगणं आहे. मुत्तेमवार जे बोलत असं मला त्यांना सांगणं आहे. त्यांनी नाही माझ काय सल्ला द्यायचा तर द्या, पण मी एवढंच त्यांना सल्ला देईन आणि म्हणेन त्यांना की सांगेन की दोन गोष्टी येते की ज्या पद्धतीनं काँग्रेसनं महाराष्ट्राचा अध्यक्ष बदलला आणि ज्या पद्धतीनं जे काही 5 कार्याध्यक्ष केले, वेगवेगळ्या समित्यांच्या वरती वेगवेगळी माणसं नेमली, कसं तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक राजकीय पक्षाची एक घटना असते आणि घटनेनुसार राजकीय पक्ष चालला तर नीट चालत असतो. जेव्हा यादवी अंधाधुंदी अशी पक्षामध्ये जेव्हा माजते ना तेव्हा पक्षालाच काय करावं असं काही कळत नाही. आणि मग अशा वेळेला काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला अशा पद्धतीची खिरापत वाटून प्रत्येकाला खुश करणं, मग सामाजिक समीकरण मग त्याला नाव द्यायची किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रत्येकाचे जे काही अहमगंड आहेत प्रत्येकाचे त्या ते कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करायचा.
खरं म्हणजे याच्यातून काय स्पष्ट म्हणजे काय काँग्रेसला काय साधायचं काहीच माहीत नाही आहे. की जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाची कमांड खरं म्हणजे संघटना ही त्याचा आत्मा असतो आणि संघटनेमध्ये जर एकजीवपणा असेल आणि संघटनेमध्ये काहीतरी म्हणजे ज्या घटनेप्रमाणे जर संघटना चालत असेल तर घटना मला असं वाटतं की त्या पद्धतीने संघटना ही मजबूत होऊ शकते. दुर्दैवानं अशी जेव्हा विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करताना जेव्हा सत्ता अशी विभागली जाते डिव्हिजन्स केली जातात आणि प्रत्येक जण जसं आपल्याकडे सुभेदार अनेकदा असले की फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मग त्याच्यातून मग काहीच होत काहीच नाही साध्य काहीच होत नाही तशी परिस्थिती काँग्रेस सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आणि मग प्रत्येकाला खुश करण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी आपण दिलं असं हे दाखवण्यासाठी अक्षरशः खिरापतीसारखी म्हणजे पदं वाटण्यात आलेली आहेत की कार्याध्यक्ष पद काँग्रेसमधच्या घटनेमध्ये एक अशा पद्धतीची पाच पदं महाराष्ट्राच्या म्हणजे राज्याच्या स्तरावरती पाच कार्याध्यक्ष पदाची तरतूद आहे का म्हणजे तरतूदच नाही पण ज्या पद्धतीमध्ये तरतूद नाही तशा पद्धतीचं म्हणजे अमित शहांना ठेवण्यासाठी तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद ही तरतूद नाही पण त्यांचं अध्यक्षपद राष्ट्रीय अध्यक्षपद लांबवलं जाऊ शकतं. त्यांच्या सोबतीला कार्याध्यक्ष जे पी नड्डा दिले जाऊ शकतात. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाले पण मराठा नेता दुसरा तुल्यबळ मिळत नाहीये म्हणून त्यांना पुन्हा कायम ठेवलं जाऊ शकतं प्रदेशाध्यक्षपदी. ती घटना तुमची तोड मरोड लवचिकपणा तुम्हाला चालतो काँग्रेसला चालत नाही. मी काय म्हटलं तुम्हाला की नाही म्हटलं नाही ना काँग्रेसने अध्यक्ष बदलावा एखादा कार्याध्यक्ष नेमावा. अहो पाच पाच कार्याध्यक्ष मला सांगतो की ही कुठली म्हणजे कुठल्या पक्षाची पद्धत आहे. माझं म्हणणं असं आहे की नाही ठीक आहे त्यांनी काय करावं त्यांच्यातला तो त्यांचा प्रश्न आहे अंतर्गत पण मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून एवढंच म्हणेन की याच्यावरून लोकांना महाराष्ट्रातल्या काँग्रेसची अवस्था किती बिकट आहे आणि कशा पद्धतीने सध्या काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे याचं एक म्हणजे उदाहरण ते काय लपून नाही ना. आणि ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहे सातत्याने आमच्यावरती आरोप करतात ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे पुढे लोकसभा काँग्रेस राज्यात काय देशातच संकटात आहे आम्ही त्यांना पळवतो ते लोकांना कळून चुकलेलं आहे. त्यांनी काहीतरी वेगळं करायची गरज माझं आणि हे सगळं असताना नाही नाही कधीतरी आत्मपरीक्षण स्वतः काँग्रेसने करायला लागतो पण तुमचं काय दुसऱ्यांना दोष देण्याचं काय भाजपला दोष देण्याचं काय. आता कसं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही संघटनात्मक पातळीवरती भारतीय जनता पार्टी इतका मजबूत पक्ष अन्य देशात नाही. अत्यंत मजबूत अशा स्वरूपाची संघटना आहे आमची संघटना मजबूत आहे म्हणून आमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे अनेक राज्यांमध्ये आमची सरकार आहे कारण आमची संघटना मजबूत आहे. एक पद एक नेत्याचं काय झालं की एक पद एक नेता काय राष्ट्रीय अध्यक्ष पळ काढतायत अनेक जण राजीनामे देतात एक हो आहे ना आमच्याकडे तीच पद्धत आहे. प्रदेशाध्यक्ष बदलवा की जेव्हा केंद्रात राज्यमंत्री झाले प्रदेशाध्यक्ष बदलवा आशिष आशिष आमच्याकडे आम्ही घटन बदलतोच आम्ही पण घटनात्मक परिस्थितीमध्ये यापूर्वी सुद्धा आता या चार राज्यातल्या येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन एक्सटेन्शन बिकट परिस्थिती काँग्रेसवर ओढवलेली आहे कायम राहणार नाही ते नाही अवघड नाही यांनी नाही आमच्यावरती बिकट परिस्थिती नाही काँग्रेसवरती बिकट परिस्थिती ओढवली असेल तर त्यांनी कितीही माणसं नेमावेत ती माणसं नेमण्याने महाराष्ट्रातली परिस्थिती काँग्रेस सुधारेल असा त्यांचा जर आशावाद असेल तर तो त्यांच्या मी फारुख अहमद आणि उमेश भोंगळे यांच्याकडे जाणार आहे. मला इतरही मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे पण एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी थेट नांदेडला फारुख अहमद जे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना एकूणच वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा काय चाललंय हे विचारणार आहे. कारण जर का तिसरा भिडू वंचित बहुजन आघाडीसारखा हा आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असेल लक्ष्मण माने बंड करत असतील लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप केले असतील तर त्याचाही जाब विचारावा लागेल तोही विचारण्याचा आपण प्रयत्न करू. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय नांदेडला आपल्यासोबत फारुख अहमद आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते. फारुखजी वंचित बहुजन आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं नाही आहे. जरी ती खतखत प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नसेल
पण लक्ष्मण माने जे काही बोललेत अनेक विषयांवरती बोललेत आणि खूप स्फोटक आरोप केलेले आहेत, निधी मिळवण्यापासून तर तो खर्च करण्यापर्यंत, उमेदवारांच्या निवडीपासून तर त्यांना जिंकून आणण्यापर्यंत आणि इतरांची मदत घेण्यापर्यंत हे जे आरोप झालेले आहेत त्याची उत्तरं द्यावी लागतील. जनता उत्तर मागते आहे, पण प्रकाश आंबेडकर खुल्या मनानं प्रांजळपणे लक्ष्मण मानेंच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही आहेत. आशिष, प्रश्न संपला असेल तर मी बोलतो. नाही, कसं आहे की लक्ष्मण माने यांनी आपली एक भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यांचा मूळ आग्रह ते त्यांच्या भूमिकेमागे त्यांनी मांडलेला आहे की काँग्रेस सहित इतर पक्षांसोबत वंचितनं आघाडी केली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीची सुद्धा ही भूमिका आहे की जे जे समविचारी पक्ष आहेत त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं आहे, परंतु आमच्या सोबत समतेची वागणूक देणाऱ्या ते पक्ष असावेत हा किमान निकष आम्ही समोर ठेवलेला आहे. कारण ही लढाई आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. आमचा आत्मसन्मान गहाण ठेवून आम्ही काँग्रेस काय कुठल्याही पक्षासोबत आघाडी करण्यामध्ये मानसिक नाही. कारण आमचा आत्मसन्मान दुखून जर तुम्ही आम्हाला समतेची मागणूक देणार नसाल तर आम्ही पुढे जाणार नाही. म्हणून माननीय बाळासाहेबांनी ही भूमिका साफ केली की काँग्रेसनं आपली भूमिका अधिकृत पद्धतीनं मांडली पाहिजे. परंतु आशिष, तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की 25 ते 30 जूनच्या दरम्यान सगळ्या प्रसार माध्यम वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आली, याच काँग्रेसच्या सूत्रांकडून, म्हणून ती बातमी होती की बाळासाहेबांनी 50 जागा मागितलेल्या आहेत आणि काँग्रेसचं उत्तर होतं की आम्ही त्यांना 25 देऊ. केव्हा मागितले बाळासाहेबांनी जागा? कुठं भेट झाली? कोणत्या पद्धतीनं झालं? कोणतीही चर्चा, कोणताही संपर्क? अहो, बाळासाहेब काय वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहता जर काँग्रेस या पद्धतीनं सूत्रांकडून माहिती पेरून वृत्तपत्रामध्ये प्लांट करून नेऊन जर या पद्धतीनं जर वंचित बहुजन आघाडीचं आत्मसन्मान दुखावत असेल तर त्यांना आमच्यासोबत युती करायची आहे की नाही हा प्रश्न 3 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन आमचे जनरल सेक्रेटरी पडळकर साहेबांनी विचारलं की तुम्हाला युती करायची तर तुम्ही अधिकृत प्रस्ताव द्या. तुम्ही देत नसाल तर चला आम्ही सुरुवात करतो. आमच्याकडून आम्ही तुम्हाला प्रपोज करतो. फारूक अहमद, आजही प्रकाश आंबेडकरांनी त्यांनी जो काँग्रेसला प्रस्ताव दिलाय 40 जागांचा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात काँग्रेसला जर का 40 जागा हव्या असतील, मान्य असतील, तर आज आम्ही बसतो. आता मला तुम्ही सांगा, 40 जागा तुम्ही काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला म्हणता घ्या ज्यांची महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सत्ता राहिली आहे, म्हणजे याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडीच करायची नाहीये. और रिसेंट इलेक्शन मधली काँग्रेसची इव्हॅल्युएशन तुम्ही करणार की नाही? महाराष्ट्रातल्या 48 पैकी तुम्हाला 248 मध्ये एकाही मतदारसंघात मताधिक्य नाहीये वंचित बहुजन आघाडीला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे एकाही मतदारसंघामध्ये फक्त एमआयएमला 2 आहेत, ते इम्तियाज जलील खासदार झाल्यामुळे, पण ते एमआयएमचे आहेत. वंचित बहुजन आघाडीला एकाही विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघातल्या मताधिक्य नाही. आणि मग तुम्ही 40 जागा कशा सोडताय? मी तुम्हाला काय म्हणतो आधी ऐकू. बरं, ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप आणि एमआयएम हे घटक आहेत. मग ते आघाडीचा भाग आहे की नाही हा प्रश्न मी आधी विचारतो. म्हणून तुम्ही हे बिलकुल सोयीचं बोलू नका की ते वंचितचे नाहीत. वंचित बहुजन आघाडी मान्य बाळासाहेबांशिवाय इम्तियाज जलील यांची जागा निवडून आली असती का हे प्रश्न? चला, 2 मतदारसंघ झाले, 2 विधानसभा क्षेत्र आहे जिथं मताधिक्य आहे. मी काय म्हणतो, उरलेले 286 कुठून आले? लोकसभेची त्या जीवावरती तुम्ही 40 कायम राहत नाही, जागा देऊ शकता? आशिष, मी तेच म्हणतोय, इथं पक्षाचा बेस नाही, पक्ष संघटना नाही. बोलण्यासाठी दोन्ही पक्षाची भूमिका ही त्यांच्या इव्हॅल्युएशन वर काढता येते. आज काँग्रेस सुद्धा एक खासदाराचा पक्ष आहे, आमची आघाडी एक खासदाराची आहे. बोलताना तुम्ही सूत्रांच्या माध्यमातून प्लांट का करताय न्यूज? 25 देतो 30 देतो. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे. आम्ही सुरुवात केली, आम्ही प्रस्ताव दिला, चला आम्ही 40 तुम्हाला देतोय, तुम्ही बोलण्यासाठी बसा. काँग्रेसनं बसायला पाहिजे, बोलणी होईल, एकदा संवाद सुरू होईल तर त्याच्यावर होईल ना पुढे काय होईल. लोकसभेला सुद्धा काँग्रेसनं 5 वेळा बोलणी केली, सगळे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकरांच्या दारात येऊन गेले.
बाळासाहेबांनी आशिष तुम्ही विसरता, एक वर्ष आधी बाळासाहेब म्हणले होते की जिथं तीन तीनदा तुमचे उमेदवार पडले आणि जिथं तुम्हाला उमेदवारने अशापैकी आम्हाला 12 जागा द्या, हे 1 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी प्रस्ताव दिला आणि तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे नेहमीची काँग्रेसची पद्धत आहे की तात्पर्य ठेवायचं आणि ऐन वेळीला आयत्या वेळेला 11th hour मध्ये मग काहीतरी तुटपुंज देण्याची भूमिका घ्यायची, हे जमणार नाही। आत्मसन्मान तर बोलले उमेश गोंगडे, खरं तर मला आज नाहीलाज झाला, मी खूप उशिरा तुमच्याकडे आलोय, पण वंचित बहुजन आघाडीचं जे वागणं आहे की एक तर आम्ही आघाडी करतो आणि आजही प्रकाश आंबेडकर म्हणाले की 40 जागा घ्यायच्या असतील तर घ्या, आत्ता चर्चेला बसू, म्हणजे 40 जागाच आम्ही फक्त काँग्रेसला सोडू, यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या मनात काय हे स्पष्ट होत आहे। तुम्ही त्यांच्या मनात काय हे मगाशीच नेमकेपणाने सांगितलं, लोकसभेच्या वेळी आपल्याला आठवत असेल त्यांनी सोलापूरची जागा मागितली, तशीच त्यांनी आता काँग्रेसला 40 जागा देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, याचा अर्थ असा होतो की वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस बरोबर जायचंच नाहीये। जसं तुम्हाला आठवत असेल की सोलापूरची जागा मागणं हा एक प्रकारे काँग्रेसबरोबर आपल्याला जायचंच नाहीये अशी भूमिका घेऊन सोलापूरची जागा जशी लोकसभेच्या वेळी मागितली होती त्याचप्रमाणे काँग्रेस सारख्या पक्षाला फक्त 40 जागा आम्ही तुम्हाला देतो तर आपण एकत्र जाऊ, याचा अर्थ असा होतो की वंचित आघाडीला मुळामध्ये काँग्रेसच्या बरोबर जाण्यात इंटरेस्ट नाही असं मला वाटतं। अगदी बरोबर आहे। आणि उमेश गोंगडे, पण एकूणच जशी एकतर्फी लोकसभा निवडणूक झाली तसंच वातावरण राज्यात कायम आहे, विधानसभा निवडणूक सुद्धा एकतर्फी होऊ शकते की ही जी विधानसभेची निवडणूक आहे ही चुरशीची होईल, तुम्हाला काय वाटतं, काय अंदाज दिसतोय, काय फीडबॅक येतोय? आशिषजी, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला वातावरण तसं वाटत नव्हतं, मात्र निकालानंतरही आपल्याला हे वातावरण सगळं लक्षात आलं। विधानसभेच्या वेळची परिस्थिती खरं तर वंचित बहुजन आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेली जी मतं होती त्याचा विचार केला तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं चांगले उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघात दिले, तर तेच काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजपची डोकेदुखी ठरू शकतात, मात्र त्यांच्यामध्ये पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमी फारसं अलबेल दिसत नाही आहे। लक्ष्मण माने त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे, त्यांच्या मनात वेगळंच आहे, त्यामुळं जरी ताकद असली तरी त्या ताकदीनं ते विधानसभेला भाजप सेना विरोधामध्ये उतरू शकतील की नाही याबद्दल शंका वाटते आहे। दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेसची परिस्थिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये, आता निवडणुकीला सामोरं जाताना त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहे आणि राज्यामध्ये जी जो काही बदल केलेला आहे तो केवळ बदल करून काही फार घडेल असं वाटत नाही, कारण निवडणूक लढायला मैदानावरचं जी सक्षमता लागते, जे नेटवर्क लागतं, जे संघटन लागतं, जी तयारी लागते, ती तयारी राहिली बाजूला, यांच्या संघटनेचाच गोंधळ सुरू आहे, त्यामुळं अगदी नाईलाजानं का होईना आज ही भाजप आणि शिवसेनेची राज्यात बरी परिस्थिती दिसते असं वातावरण आहे। अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। हाच प्रश्न आहे की लोकसभा निवडणूक जशी एकतर्फी झाली तशीच विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल का? कारण जेव्हा लोकसभेच्या निकालाचं आपण विश्लेषण करतो तर लोकसभा जे 48 मतदारसंघ आहेत त्याचं विश्लेषण केलं तर असं लक्षात येतं की लोकसभा मतदारसंघांमधले 228 विधानसभा क्षेत्र असे आहेत की जिथे सेना भाजपला मताधिक्य आहे आणि अशा वेळी सेनेचं आणि भाजपची जी युतीचं जे टार्गेट आहे की 220 जागांचं ते कितपत ते मिळवण्यात यशस्वी होतील याचीही चर्चा आहे, पण राजकारणामध्ये कधीच काही सांगता येत नाही, नेमकं काय होईल, कसं होईल, परिस्थिती कशी पालटेल, लोक काय विचार करतील, मतदार काय विचार करतील, त्यातून जनमत कसं तयार होईल, पुन्हा महाराष्ट्रामध्ये मान्सून ज्या पद्धतीनं लांबला आहे
खरीपाचा हंगाम जसा पूर्णपणे वाया जातो की काय अशी परिस्थिती आहे, अशा वेळी ऑक्टोबर महिन्यात होणारी जी निवडणूक आहे ती खरंच किती चुरशीची होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. जसा जसा वेळ पुढे जाईल तसे तसे अधिक पैलू या निवडणुकीचे उघडले जातील, त्यावरती आपल्याला अधिक विश्लेषणात्मक चर्चा करता येईल. तूर्तास मी सर्व पाहुण्यांची रजा घेतो, आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.